झी मराठीवरील मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत. अखेर शनियाचं लग्न पार पडलंय. शनियाने कुणाल सोबत लग्न केले आणि ते दोघेही आता US साठी निघालेत. तर गुरुनाथचा पर्दाफाश करूनच शनियाने लग्न केलंय. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं, गुरुनाथ बँड बाजा सगळं घेऊन लग्न करण्यासाठी आला होता, तेव्हा आता आपण शनियाशी लग्न करू असं तो म्हणत होता. तेव्हा गुरुनाथ आल्यानंतर सगळे जण गोंधळात पडले व गुरुनाथ इथे का आला असावा असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. तेव्हा आपणच शनियाशी लग्न करणार आहोत असं त्याने सगळ्यांना सांगितलं. तेव्हा सौमित्रने मायाला देखील बोलावलेलं असतं, त्यामुळे मायाने देखील गुरुनाथचा सगळा तपाशा पाहिलाय आणि तिला आता स्वतःवरच राग येतोय. तर तिला वाईट देखील फार वाटतंय. अखेर शनियाने गुरुनाथचा पितळ उघडं पाडल्यानंतर त्याला हॉल मधून चक्क हाकलवून दिलंय व कुणाल सोबत आता तिचं लग्न झालंय. तेव्हा सगळ्यांनीच आता शनियाला निरोप दिलाय. तेव्हा सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. तर राधिकाने शनियाला एक खास सल्ला देखील दिलाय व नवऱ्यावर नीट लक्ष ठेवायला सांगितलंय. तेव्हा आता शनिया US ला गेलीय. मराठी मालिकांच्या अशाच अपडेट साठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.